सांगलीतून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याविषयी चर्चा रंगत असताना डबल महाराष्ट्र केसरी पटकवणाऱ्या पैलवानाची राजकारणात एंट्री झाली आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळालेत पाहूयात. पैलवानाची राजकीय आखाड्यात एंट्री, जोरदार शक्ती प्रदर्शन करत हाती बांधलं शिवबंधन. निवडणुकीच्या आखाड्यात कोणाला करणार चितपट? सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाला सुटण्याची चर्चा सुरू होतात. काँग्रेसची धाकधूक वाढल्याचं चित्र आहे. अशातच महाराष्ट्र केसरीचा दुहेरी किताब मिळवलेले पैलवान चंद्रहार पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मातोश्री गाठत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधलंय. गेल्या वर्षभरापासून चंद्रहार पाटील राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याकरता प्रयत्नशील होते. मग सांगली लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये बैलगाडी शर्यत, कुस्ती स्पर्धा किंवा रक्तदान शिबिर असो, अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून चंद्रहार पाटील यांनी या क्षेत्रात आपला संपर्क वाढवण्यास सुरुवात केली होती. इतकंच नाही तर मध्यंतरी चंद्रहार पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवण्याकरता चाचपणी केल्याचीही चर्चा होती. पण सांगलीची जागा शिवसेना लढवणार हे जवळपास निश्चितच झालं आणि चंद्रहार पाटील मातोश्रीच्या अंगणात विसावले. आणि मशाल हे दोन्ही मर्दाच्या हातात शोभतात आणि ही गदा आणि गदेबरोबर मशाल घेऊन आपल्याला सांगलीतनं मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. हाती शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरे यांनी हाती मशाल घेऊन एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे असं म्हणत सांगलीतून चंद्रहार पाटलांना लोकसभेची उमेदवारीच जाहीर करून टाकली. यावेळी अब की बार चंद्रहार अशी घोषणाबाजीही करण्यात आली. अब की बार चंद्रहार, अब की बार चंद्रहार, अब की बार चंद्रहार, अब की बार चंद्रहार. तर पळपुटे शिवसेनेतून पळून गेले आणि मर्द शिवसेनेत आले असं सांगत चंद्रहार पाटलांचं उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं. राजकारण बघतात की पक्षातून पळपुटे जे आहेत नामर्द पळून जात आहेत पण मर्द शिवसेनेत येत आहेत. शिवसेना ही नेहमी मर्दांची संघटना आहे. तर हाती शिवबंधन बांधलेल्या चंद्रहार पाटील यांनी मवियाचा पहिला विजय सांगलीतून असेल असं म्हणत विश्वास व्यक्त केला. साहेब आम्हाला बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवायची जास्त सवय आहे. मी आज जास्त काही बोलणार नाही कारण बऱ्याच गोष्टी अजून बाहेर पडायच्या. पण मी साहेब आज तुम्हाला खात्रीने सांगेन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा सांगली जिल्ह्याचा पहिला निकाल आज महाराष्ट्रातला सांगली जिल्ह्यातला पहिला निकाल असेल. कोण आहे चंद्रहार पाटील? सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या भाळवणी चंद्रहार पाटील यांचं मूळ गाव. चंद्रहार पाटील हे कुस्तीच्या आखाड्यातील मोठं नाव. डबल महाराष्ट्र केसरी मिळवणारे पैलवान. 2007 छत्रपती संभाजीनगरला झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या गदेचे मानकरी. 2008 सांगलीत रंगलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेतेपदावरही पाटलांनी नाव कोरलं. 2008 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड. सध्या सांगलीचं राजकारण पाहायला गेलं तर भाजपचे खासदार संजय काका पाटील हे इथले विद्यमान खासदार आहेत. पण तसं पाहिलं गेलं तर या मतदारसंघात आजवर काँग्रेसचा बोलबाला राहिलाय. आजवरच्या 9 लोकसभा निवडणुकांमध्ये वसंतदादा पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचं या ठिकाणी वर्चस्व राहिलं. मुलगा प्रकाश बापू, पुतण्या मदन आणि नातू प्रतीक यांनी या मतदारसंघाचं 2014 नेतृत्वही केलंय. आता इथं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात गतवेळी झालेला पराभव विसरून जोरदार तयारी करत निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अनेक कार्यक्रम घेऊन वातावरण निर्मिती केली. आता काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानं आणि त्यातही चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानं महाविकास आघाडीत आणखी एका जागेवरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता ही वर्तवली जाते. स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.